मागील व्हिडिओ मध्ये आपण सजीव आणि सजीवांची जीवन प्रक्रिया तसेच त्यांपासून मिळणारी ऊर्जा यांबद्दल माहिती घेतलेली होती। आजच्या व्हिडिओ मध्ये आपण काही अन्न पदार्थ, त्यांपासून मिळणारी ऊर्जा आणि पेशी विभाजन यांबद्दल आपण थोडक्यात माहिती घेणार आहोत। पण त्याआधी नमस्कार मित्रांनो, स्टुडंट सफारी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आपल्या शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आपण विविध प्रकारचे अन्न पदार्थ खातो आणि त्या अन्न पदार्थापासून आपल्या शरीराला कर्बोदके मिळतात आणि त्याच कर्बोदकांपासून ऊर्जेची निर्मिती होते। जर आपण जास्त प्रमाणात अन्न पदार्थ खाले तर त्यापासून मिळणारी जास्त प्रमाणातील कर्बोदके शरीरातील यकृत आणि स्नायू यांमध्ये ग्लायकोजनच्या रूपात साठवलेले असतात। आपल्या शरीरामध्ये आपण खाल्लेल्या अन्न पदार्थापासून कर्बोदके आणि इतर अमिनो आम्ले तयार होतात। त्या अमिनो आम्लांचे रेणू एकत्र येऊन एक मोठा रेणू तयार होतो। त्या रेणूला महारेणूज म्हणजेच प्रथिने असे म्हणतात। प्रथिनांपासून प्रति ग्रॅम 4 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते। ह्या ऊर्जेचा वापर मानवी शरीरात तसेच इतर प्राण्यांमध्ये त्या ठिकाणी त्यांचे विविध कार्य पार पाडण्यासाठी केला जातो। आपल्या समोर एक आकृती दिलेली आहे। त्या आकृतीमध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणाऱ्या प्रथिनांची नावे दिलेली आहेत। त्यामध्ये त्वचेसाठी आवश्यक असणारे प्रथिने, हाडांसाठी आवश्यक असणारे प्रथिने, पेशींसाठी आवश्यक असणारे प्रथिने, स्वादुपिंड, पीयूषिका ग्रंथी, स्नायू तसेच रक्तांसाठी आवश्यक असणारी प्रथिनांची नावे दिलेली आहेत। मेदामले आणि इतर अल्कोहोलचे रेणू हे विशिष्ट रासायनिक बंधाने एकमेकांना जोडून एक पदार्थ तयार होतो। त्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ असे म्हणतात। त्या स्निग्ध पदार्थांचा वापर आपण सेवन करण्यासाठी करतो। ते सेवन केल्यानंतर त्यामधील मेदामले आणि अल्कोहोल हे रक्तामध्ये जाऊन म्हणजे त्या स्निग्ध पदार्थांचं विघटन झाल्यानंतर त्यातील असलेले मेदामले आणि अल्कोहोल रक्तामध्ये मिक्स होतात आणि रक्तामार्फत आपल्या शरीरातल्या ज्या भागामध्ये त्यांची आवश्यकता असते त्या भागामध्ये ते पोहोचवले जातात। जर आपण जास्त प्रमाणात स्निग्ध पदार्थ खाल्ले तर त्यापासून आपल्या शरीरात फॅटची निर्मिती होते। त्यामुळे ते स्निग्ध पदार्थ आपल्या शरीरामध्ये फॅटच्या रूपात साठून राहतात आणि आपली बॉडी म्हणजे आपले शरीर हे प्रमाणापेक्षा जास्त जाड होत जाते। आपण खाल्लेल्या स्निग्ध पदार्थापासून आपल्याला आवश्यक असलेल्या म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असलेले इतर घटक तयार होतात। त्या घटकांमध्ये टेस्टोस्टेरॉन सारखे संप्रेरके त्याचप्रमाणे पेशींचे आवरण तयार होतात। जीवनसत्वे, जीवनसत्वे म्हणजेच रासायनिक पदार्थांचा असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्ये सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यक असते। जीवनसत्वांचे मुख्य 6 प्रकार आहेत। उदाहरणार्थ जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी, जीवनसत्व डी, जीवनसत्व ई आणि जीवनसत्व के। यांपैकी जीवनसत्व ए, डी, ई आणि के हे मेद विद्राव्य आहेत आणि बी व सी हे जल विद्राव्य आहेत। आपलं मानवी शरीर जे आहे त्या मानवी शरीराचा 65-70% भाग हा पाण्याने तयार झालेला असतो। म्हणजेच काय तर आपल्या शरीरात असणाऱ्या जेवढ्या पेशी आहेत त्या पेशींचाही भाग हा 70% पाण्याचा असतो। त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील रक्त आहे त्या रक्तामध्ये 90% पाणी असते। जर आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर आपल्या शरीरातील विविध स्नायूंचे कार्य आहे ते व्यवस्थित होणार नाही आणि जितकं पाणी आहे त्या पाण्याचं प्रमाण वाढताही कामी नये, कारण पाण्याचं प्रमाण वाढलं तरीही ते आपल्या शरीराला घातक आहे। आधी सांगितल्याप्रमाणे जे काही जीवनसत्व आहे, जीवनसत्व ए, जीवनसत्व बी, जीवनसत्व सी, डी, ई आणि के यांसारख्या जीवनसत्वांचा जसा आपल्या शरीराला फायदा आहे त्याचप्रमाणे जे तंतुमय पदार्थ आहेत त्यांचाही आपल्या शरीराला भरपूर फायदा आहे। म्हणून आपण तंतुमय पदार्थांचाही आपल्या आहारामध्ये समावेश करतो। त्या पदार्थांमध्येही आपल्या शरीराचे कामकाज पाहण्यासाठी तसेच आपल्या शरीरामध्ये असलेल्या पेशींचे कार्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेली पोषक द्रव्ये असतात। त्यानंतरचा भाग आहे पेशी विभाजन। आत्तापर्यंत आपण जे काही पाहिलं, प्रथिने, जीवनसत्वे, त्यानंतर तंतुमय पदार्थ, ह्या सर्वांमध्ये आपल्या शरीराला आवश्यक असणारी पोषक द्रव्ये असतात।
त्याचप्रमाणे पेशी विभाजन हा सुद्धा आपल्या शरीराचा किंवा कोणत्याही प्राण्याच्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. पेशी विभाजनामुळे काय होते, तर पेशी विभाजन झाल्यामुळे एका प्राण्यापासून दुसऱ्या प्राण्याची उत्पत्ती होते. त्याचप्रमाणे आपल्या शरीराची वाढ, शरीरामध्ये असलेल्या पेशींची वाढ, शरीरामध्ये असलेल्या रक्ताचं प्रमाण वाढणे हे सर्व पेशी विभाजनामुळे होत असते. पेशी विभाजन हे दोन प्रकारचे असतात, एक सूत्री विभाजन आणि एक अर्धगुणसूत्री विभाजन. आपण त्या दोघांचाही अभ्यास यापुढे करणार आहोत. सूत्री विभाजन म्हणजे पहिल्या प्रकारचं विभाजन जे आहे ते कायिक पेशी आणि मूल पेशी करतात, आणि अर्धगुणसूत्री विभाजन जे आहे ते जनन पेशी करतात. दोन्ही प्रकारच्या विभाजनामध्ये जे काही गुणसूत्र असतात त्या गुणसूत्रांची संख्या डबल होते, म्हणजे दुप्पट होते, जेणेकरून विभाजनानंतर दोन्ही प्रकारच्या पेशींमध्ये सारखेच गुणधर्म असले पाहिजेत. उदाहरणार्थ जर समजा एका पेशीमध्ये दोन एन असे गुणधर्म असतील, मग त्या पेशीमध्ये विभाजन होताना ते गुणधर्म चार एन होतात, जेणेकरून विभाजनानंतर दोन्ही पेशीमध्ये दोन एन इतके गुणधर्म असणे आवश्यक आहे. यासाठी पेशी विभाजन हे खूप अत्यंत आवश्यक आहे. सूत्री पेशी विभाजन. सूत्री पेशी विभाजन मुख्य दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होतात. ते दोन टप्पे म्हणजेच प्रकल विभाजन आणि परिकल विभाजन. आपण प्रकल विभाजनाचे चार पायऱ्या पाहूयात. सर्वात पहिली पायरी आहे पूर्वावस्था. प्रकल विभाजनाच्या पूर्वावस्थेत अत्यंत नाजूक धाग्यासारखे असलेल्या प्रत्येक गुणसूत्राचे वलीभवन म्हणजेच फोल्डिंग होते. त्यामुळे ते आखूड व जड होऊन त्यांच्या अर्धगुणसूत्र जोडीसह दृश्य व्हायला सुरुवात होते. ताराकेंद्र द्विगुणित होते व प्रत्येक ताराकेंद्र पेशीच्या विरुद्ध ध्रुवांना जाते. त्यानंतर आहे मध्यावस्था. मध्यावस्थेमध्ये केंद्रक आवरण पूर्णपणे नाहीसे होते. सर्व गुणसूत्रांचे घनीकरण पूर्ण होऊन प्रत्येक गुणसूत्र त्याच्या अर्धगुणसूत्र जोडीसह स्पष्टपणे दिसते. त्यानंतर पच्छावस्था. पच्छावस्थेमध्ये त्या धाग्यांच्या मदतीने गुणसूत्र बिंदूंचे विभाजन होऊन प्रत्येक गुणसूत्राची अर्धगुणसूत्र जोडी वेगळी होऊन विरुद्ध दिशेला ओढली जाते. वेगळ्या झालेल्या अर्धगुणसूत्रांना जन्य गुणसूत्रे म्हणतात, म्हणजेच डॉटर क्रोमोझोम. त्यानंतर अंत्यावस्था. अंत्यावस्थेमध्ये पेशीच्या दोन्ही टोकांना पोहोचलेले गुणसूत्रे आता उलगडतात, म्हणजेच अनफोल्डिंग होतात. त्यामुळे ती पुन्हा नाजूक धाग्यासारखी पातळ होऊन दिसेनाशी होतात. अशा तऱ्हेने प्रकल विभाजन पूर्ण होते आणि नंतर परिकल विभाजन सुरू होते. परिकल विभाजनाने पेशी द्रव्याचे विभाजन होऊन दोन नवीन पेशी तयार होतात, ज्यांना जन्य पेशी म्हणजेच डॉटर सेल्स म्हणतात. अर्धगुणसूत्री विभाजन. अर्धगुणसूत्री विभाजन दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होते. ते दोन टप्पे म्हणजेच अर्धसूत्री विभाजन भाग एक आणि अर्धसूत्री विभाजन भाग दोन. भाग एक मध्ये सजातीय गुणसूत्रांमध्ये जनुकीय विचरण म्हणजे जनुकीय पुनसंयोग होतो, आणि नंतर सजातीय गुणसूत्रे दोन्ही संचांमध्ये विभागली जाऊन तो एक गुणी पेशी तयार होतात. अर्धसूत्री विभाजनाचा भाग दोन हा सूत्री विभाजनासारखाच असतो. यात भाग एक मध्ये तयार झालेल्या दोन्ही एक गुणसूत्री पेशींतील पुनसंयोजित अर्धगुणसूत्र जोड्या वेगळ्या होऊन त्या पेशी विभाजित होतात व त्यांपासून चार एक गुणी पेशी तयार होतात. यात तयार होणाऱ्या चारही नवजात पेशी जनुकीय दृष्ट्या जनक पेशींपेक्षा आणि एकमेकांपेक्षा वेगवेगळ्या असतात. चित्रात कांद्याच्या मुळांमधील सूत्री विभाजनावरील टप्पे दाखवलेले आहेत. त्यामध्ये आपल्याला कांद्याच्या मुळांमधील सूत्री विभाजन पाहायला मिळेल. या ठिकाणी आपलं सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग एक म्हणजेच विज्ञान दोन मधील प्रकरण दुसरं हे पूर्ण झालेलं आहे. या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण सजीवांतील जीवन प्रक्रिया भाग दोन याबद्दल आपण अभ्यासणार आहोत. तोपर्यंत जर तुम्हाला आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. चला तर मग पुन्हा भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये.